शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीने अहमदनगर शहरातील माळीवाडा येथे हनुमान चालीसा पठण कार्यक्रम संपन्न झालाय। त्यानंतर दिवाळी निमित्त फराळ पार्टी कार्यक्रम घेण्यात आला। शिवराष्ट्र सेना पक्षाच्या महाराष्ट्र महिला आघाडी प्रमुख तसेच रणरागिणी मल्टीपर्पज फाउंडेशन अध्यक्षा रोहिणी पवार यांना यावेळी गुणगौरव करत त्यांना सन्मानपत्र देण्यात आलंय। दरम्यान शिवराष्ट्र सेना पक्षाचे सतीश जपकर यांची जिल्हा उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना तसं पत्र देण्यात आलं, तर कुमार गायकवाड यांची युवा अध्यक्षपदी आणि नवनाथ मोरे यांची शहर उपाध्यक्षपदी नियुक्ती करून त्यांना देखील नियुक्तीचं पत्र देण्यात आलं। शिवराष्ट्र सेना संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष संतोष नवसुपे, महासचिव माजी नगरसेवक अनिल शेकटकर, महाराष्ट्र महिला प्रमुख रोहिणी पवार, जिल्हा उपाध्यक्ष डॉ दीपक दरेकर, शहर अध्यक्ष मनोज औशीकर, मध्य शहर प्रमुख देवदत्त पुजारी, भिंगार अध्यक्ष राकेश सारवाण, भिंगार महिला आघाडी प्रमुख सुनीता चव्हाण, कामगार आघाडी सागर भंडारी, युवा प्रमुख शंभुराजे नवसुपे, प्रबोधनकार बाळासाहेब अमृते, जिल्हा विद्यार्थी प्रमुख कृष्णा अमृते, गणेश शेकटकर, मोहन बुलाखे, मजेंद्र राजगुरु, संजय साठे, लखन गाडे, अजय बडागळे, गणेश पठारे, कार्तिक शेलार, राज सोनवणे, सागर पाटोळे, अविनाश ठोकळे, संदेश शेकटकर यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती। प्रथमतः शिवराष्ट्र पक्ष या माध्यमातून नगर शहरातील सर्वच नागरिक बंधू भगिनींना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं आज माळीवाडा परिसरामध्ये हनुमान मंदिरामध्ये 40 पठणाचा कार्यक्रम आयोजित केला होता। या कार्यक्रमाकरिता नगर शहरातून भिंगार शहरामधून सर्वच शिवराष्ट्र सेना पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित होते। त्या अनुषंगानं शिवराष्ट्र सेना पक्षाच्या वतीनं फराळाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रम करत हा फराळाचा कार्यक्रम होत असताना आमच्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष संतोषजी नवसुपे साहेब यांच्या समवेत व त्यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी सर्वच कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करून त्यांना पुढील काळाच्या पक्षीय कामकाजाकरिता या ठिकाणी राष्ट्रीय अध्यक्षांनी संबोधलेलं आहे। व इथं सर्वच आघाड्या प्रमुख, महिला आघाड्या प्रमुख, डॉक्टर सेल आघाडी प्रमुख हे सर्वच या ठिकाणी उपस्थित राहिले। त्याबद्दल या ठिकाणी शिवराष्ट्र सेनेच्या पक्षा वतीनं सर्वांचंच हार्दिक स्वागत करण्यात येतं। शिवराष्ट्र सेनेच्या वतीने हनुमान मंदिरात हनुमान चालीसाचं पठण करून व आणि फराळ पार्टीचं आयोजन केलं होतं शिवराष्ट्र सेनेच्या वतीने। शिवराष्ट्र सेना पक्षाचे संस्थापक अध्यक्ष संतोषजी नवसुपे यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पाडण्यात आला। हनुमान चालीसाचं पठण करण्यात आलं व आता फराळ पार्टीला सुरुवात होत आहे। नमस्कार सर्वांना, दिवाळीच्या शुभेच्छा। शिवराष्ट्र सेनातर्फे आलेल्या सर्व कार्यकर्त्यांना एकच विनंती, याच्यानंतर जेवढ्या शाखा होतील आपण कमीत कमी जास्त शाखा वाढवण्याचं काम आपण करणार आहे। कॉलेज बाहेर राज्यात देशात तालुक्यात शीघ्र आपल्या शाखेचं काम आपण 100% करणार आणि आपण या शाखेचं नाव लवकरात लवकर आपण वाढवण्याचं काम करणार। प्रतिनिधी निलेश आगरकर, न्यूज स्टुडिओ 24, अहमदनगर।